माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, मी अमोल नामदेवराव चिने आज आपल्या समोर कविता सादर करतोय। कवितेचं शीर्षक आहे शेतकरी। कोरोनाच्या काळातच नाही तर इथून पाठीमागे झालेली शेतकऱ्याची विटंबना, शेतकऱ्याचे हाल, बळीराजाच्या सर्वच हालापेष्टा आणि जगाचं पोट भरता भरता स्वतःच पोट भरण्यासाठी चाललेली त्याची धडपड, जगण्याचा तो लढा, कधी आसमानी तर कधी सुलतानीला तोंड देत हा बळीराजा जगत असतो आणि स्वतः उपाशी राहून जगाचं पोट भरत असतो। या शेतकऱ्याच्या या बळीराजाच्या सगळ्याच भावभावना त्याचं जगणं या कवितेतून आपल्या समोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। कवितेचं शीर्षक आहे शेतकरी। किती राब राबुनिया नाही कवडीच मोल, किती राब राबुनिया नाही कवडीच मोल, अन माझ्या शेतकरी जीवा साऱ्या तोनात हाल, अन माझ्या शेतकरी जीवा साऱ्या तोनात हाल, शेनमातीत मळून उन्हा तान्हात राबतो, शेनमातीत मळून उन्हा तान्हात राबतो, अंदुखा भाळाय भडे आम्ही मनात दाबतो, अंदुखा भाळाय भडे आम्ही मनात दाबतो, सारे जगाला पोसून चिमटा पोटाला बसतो, सारे जगाला पोसून चिमटा पोटाला बसतो, अन काय सांगू तुम्हा आता आम्ही उपाशी झोपतो, अन काय सांगू तुम्हा आता आम्ही उपाशी झोपतो, अन गळा सवे घोटून जीवे विसावा वाटतो, गळा सवे घोटून जीवे विसावा वाटतो, अन स्वप्न डोळ्यात उद्याचे सारा अंधार भासतो, अन स्वप्न डोळ्यात उद्याचे सारा अंधार भासतो, अनमुखी साखरा मुचा मी साखर पेरतो, अनमुखी साखरा मुचा मी साखर पेरतो, अन जगा भाकर देऊन आम्ही भाकर मागतो, अन जगा भाकर देऊन आम्ही भाकर मागतो, किती राब राबुनिया नाही कवडीच मोल, किती राब राबुनिया नाही कवडीच मोल, अन माझ्या शेतकरी जीवा सारे आतोनात हाल, अन माझ्या शेतकरी जीवा सारे आतोनात हाल, अन माझ्या शेतकरी जीवा सारे आतोनात हाल, अन माझ्या शेतकरी जीवा सारे आतोनात हाल। धन्यवाद।